नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लक्षवेधी मध्ये आजचा विषय, तसं पाहिलं तर राजकीय दृष्ट्या अद्याप एक वर्ष बाकी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आहे। आपल्याला कदाचित हा प्रश्न पडू शकतो की इतक्या लवकर या विषयाची चर्चा का सुरू केली, पण तसा विषय हा स्वतः काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नेमल्या गेलेल्या भाई जगताप यांनी सुरू केलाय। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावर कोण बसणार या प्रश्नाचं भिजत गोंगडं अखेरीस निकाली निघालं आणि भाई जगताप यांची त्या पदावर नियुक्ती झाली। त्यानंतर लगेचच त्यांचं पहिलं वक्तव्य अत्यंत लक्षवेधी आहे। भाई जगताप असं म्हणतात की मुंबई काँग्रेस महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबईत सर्वच्या सर्व जागा लढवू इच्छिते, ती त्यांची वैयक्तिक इच्छा आहे, अशा स्वरूपाची भूमिका सुद्धा त्यांनी घेतली। पण मवियामध्ये सरकारात असलेली काँग्रेस मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत मवियातून वेगळी होऊन निवडणूक लढवण्याची भूमिका घेत असेल तर तो निश्चितच चर्चेचा विषय आहे। काँग्रेसला अशा प्रकारची भूमिका घेऊन नक्की काय साध्य करायचं आहे? दुसऱ्या बाजूला महानगरपालिकांच्या निवडणुका स्वतंत्रपणेच लढाव्यात जेणेकरून पक्षाला विस्तारण्याची संधी मिळते, हा राजकारणातला कानमंत्र भाई जगताप प्रत्यक्षात आणू इच्छित आहेत का? जर समजा मुंबई काँग्रेसचे नेते अर्थात आत्ता प्रमुख या नात्यानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढण्याच्यासाठी भाई जगताप यांना स्वतंत्रपणे काँग्रेसची ताकद आजमावायची असेल तर त्याला काँग्रेसचं राज्य नेतृत्व आणि पर्यायानं पुढे जाऊन काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व तयार राहणार आहे का? त्याही पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो की या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेत दीर्घकाळ सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधात बोलणारी काँग्रेस सत्तेत राज्याच्या शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसलेली आहे, तेव्हा नैतिकदृष्ट्या स्वतंत्र लढण्याचा विचार काँग्रेस कितपत करू शकते? राज्य पातळीवर त्यांची कार्यकर्त्यांची सध्याची फौज किती ताकदीची आहे आणि मुंबईत त्यांची काय परिस्थिती आहे? या प्रकारच्या सर्व प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा, काँग्रेस खरंच स्वबळावर स्वतंत्र लढू शकते का? या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अमोल मातेले, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईंडकर आणि भारतीय जनता पार्टीचे नेता तसंच महानगरपालिका मुंबई मधले गटनेते प्रभाकर शिंदे। सर्व मान्यवरांचं स्वागत। प्रभाकर शिंदे आता आपल्या बरोबर फोनवर आहेत, त्यांना एक पहिली प्रतिक्रिया पटकन विचारून घेऊ। भाई जगताप असं म्हणतायत प्रभाकर शिंदेजी की काँग्रेस स्वबळावर लढू इच्छिते, काँग्रेसची ही मानसिकता राज्य सरकारमधल्या शिवसेनेच्या कामकाजाच्या दृष्टीनं दिलेली पहिली पावती समजायची का? नाही, असं आहे, माझ्या खरं तर त्यांना शुभेच्छा आहेत। याचं कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, 125 वर्ष जुना आहे, देशव्यापी आहे, सक्षम पक्ष आहे आणि काँग्रेसनी जर ही भूमिका जाहीर केली असेल तर आपण म्हटल्याप्रमाणे राज्य सरकारमध्ये जे काय चाललंय त्याचे पडसाद हे पुढच्या काळामध्ये कसं उमटणार आहेत याचीही नांदी आहे। अगदी, आपण असं म्हणता आहात की त्याचीही नांदी आहे, याच्यावर एक राजकीय विश्लेषण आपण जयंत माईंडकरांकडून घेऊ। जयंत माईंडकर, भाई जगताप यांनी पदभार स्वीकारल्या केलेलं वक्तव्य हे तुलनेनं खूप धाडसाचं आहे असं म्हणावं का? केंद्रातल्या प्रमुखांचं हे मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे लढण्याकडे तशा प्रकारचं मत असू शकतं का आणि ती भूमिका घेतली जाईल का? भाई जगतापांना आपले शब्द कालांतरानं गिळावे लागतील का? थोडस तुमचा प्रश्न जेवढा वाईड आहे तेवढंच वाईड उत्तर देतो। मुळात प्रत्येक प्रादेशिक पक्षाला एक आशा असते कोणातरी राष्ट्रीय पक्षाबरोबर किंवा दुसऱ्या पक्षाबरोबर युती करून आपल्या राज्यात आपण सत्तेवर येण्यापेक्षा, आणि हे राज्य केवळ राज्यस्तरावरचं पक्ष नाही प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपण स्वबळावरच आपली सत्ता स्थापन करावी। त्याच्यामुळे समजा जर का भाई जगतापांनी तसं काही पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलं असेल, ते जे त्यांनी सांगितलं त्यांचं व्यक्तिगत मत आहे,
ते आपण तेवढ्याच पुरतं मानायला याच्याकरता हरकत नाही. कारण मी थोडस इतिहासात जाऊन सांगतो की अशाच प्रकारचं मत स्वर्गीय आर आर पाटील यांनी व्यक्त केलं होतं की आम्ही इतका वेळ सत्तेत आलो पण पवार साहेबांना कधीही स्वबळावर सत्ता आणता आली नाही. अशाच प्रकारचं मत विलासराव देशमुखांनी सुद्धा व्यक्त केलं होतं की मी मुख्यमंत्री झालो पण एकाच पक्षाचं नसल्यामुळे मला अनेक वेळेला ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या. तर हा जो शब्द ऍडजस्टमेंटचा आहे हा जेव्हा आपल्याच पक्षाच्या हातात पूर्ण सत्ता एकवटलेली असते तेव्हा तो नसतो. आपण हा भाई जगतापांनी जेव्हा त्याचं क्लॅरिफिकेशन या भाषेत त्यांनी सांगितलेलं नाहीये की हा हायकमांडचा निरोप आहे म्हणून मी सांगतोय, जेव्हा ते म्हणाले की माझं हे व्यक्तिगत मत आहे अगदी, पण त्यांनी तशा प्रकारची भूमिका घेणं हे पक्षाच्या वाढीच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल समजायचं का आत्ताच्या मवियातल्या कुरबुरी सार्वजनिक होण्याची सुरुवात समजायची? मला मी पुन्हा थोडस अजून एक स्टॅटिस्टिक्स देतो की 1992 हे शेवटचं वर्ष होतं जेव्हा काँग्रेस स्वबळावर लीडिंग पार्टी बनून सत्तेवर आलेली होती. आज 92 नंतर 22 ही 6वी निवडणूक असेल की ज्या वेळेला काँग्रेस सतत नंबर 2 पक्ष असायचा 97 पासून आणि शिवसेना नंबर 1, पण 2017 इक्वेशन बदललं, शिवसेना नंबर 1, भाजप नंबर 2 आणि काँग्रेस नंबर 3. आता नंबर 3 वर असताना 32 आपण 114 जाण्याची जर का अपेक्षा करत असू, म्हणजे आपण 82 जर का मजल मारत असू एकदम, तर एक राजकीय विश्लेषक म्हणून मला असं वाटतंय की आता तेवढी काँग्रेसमध्ये कॅपॅसिटी नाही सद्यस्थितीत तरी. जेव्हा त्यांनी 6-6 सुद्धा मुंबईतल्या जागा खासदारकीचे ते हरलेले आहेत. एक महत्वाचं निरीक्षण आपण मांडलं की आता ज्या स्थितीत काँग्रेस आहे तिथून स्वबळावर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत येण्याचा प्रयत्न हा त्यांच्यासाठी केवळ अवघड आहे. आपल्या सोबत अमोल मातेले आहेत. अमोलजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? बोला. अगदी अमोलजी, धन्यवाद आपण जोडला गेला त्यासाठी. काँग्रेस जर म्हणत असेल की ते स्वबळावर लढणार तर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, की राष्ट्रवादीची भूमिका ठरण्यासाठी थोडा वेळ घेण्याची तुम्हाला गरज आहे, मात्र तुम्ही उत्तर द्या जरूर. त्यापूर्वी एक छोटीशी आठवण आपल्याला करून देतो. आपले नेते आणि आत्ता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी फेब्रुवारीतच घोषित करून टाकलेलं आहे की येत्या महानगरपालिका मुंबईच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी हा क्रमांक 2 पक्ष असेल. हा संदर्भ लक्षात घेऊन आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या अमोलजी. नाही, प्रथमतः मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचं अभिनंदन. आणि त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, त्यांनी भूमिका मांडत असताना ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, जेव्हा कोणी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि तो पुढील निवडणुकीत सज्ज होत असतो तेव्हा कार्यकर्त्यामध्ये एक ऊर्जा आणि ताकद निर्माण करण्याचं काम त्या अध्यक्षाचं आणि त्या सेनापतीचं असतं. म्हणून हे वक्तव्य केलं असावं. पण मला असं वाटतं की भाई जगताप सारखे अनेक वर्ष राजकारणामध्ये आणि कामगार क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे त्यांना जाणीव आहे की मुंबई शहराची जर निवडणूक लढायची असेल तर महाविकास आघाडीमधून लढल्यानंतर प्रचंड अशा बहुमताने आपण या ठिकाणी विजय संपादित करू शकतो. आपण पाहिलं असेल पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी ज्या ज्या जागा लढल्या त्या सगळ्या जागांवरती महाविकास आघाडीचा विजय झालेला. एक अपवाद नंदूर धुळेची जागा सोडली तर इतर सर्व जागा महाविकास आघाडीने लढलेल्या आहेत. आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या अगोदर विधान केलं हे अत्यंत बरोबर आहे, कारण इथून पुढे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका किंवा नगरपरिषदा असेल, या सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढायच्या ठरलेल्या आहे आणि भविष्यात त्या दृष्टीने महाविकास आघाडीची तयारी आहे. पण तुम्ही ज्या वेळेला मविया म्हणून लढायची तयारी करताय तशा प्रकारची राजकीय भूमिका तुमच्याकडून व्यक्त होतीये, असं असताना व्यक्तिगत भूमिका सुद्धा वेगळं लढण्याची का असावी? नाही, उद्या मला जर मुंबईचा अध्यक्ष केलं तर मी देखील कार्यकर्ते ऊर्जा आणि पक्ष वाढीसाठी मी असंच म्हणेल, म्हणजे वेगळं काय बोलणार नाही. परंतु हा अंतिम निर्णय घेण्याचं काम काँग्रेसमध्ये सोनिया गांधी आहेत, आदरणीय आमचे पवार साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना म्हणून हे तिन्ही लोक वरिष्ठ पातळीवर निर्णय करून आम्हाला तो मान्य करावा लागेल आणि खाली आम्हाला काम करावं लागेल. अगदी बरोबर आहे. आपण सांगितलं ती भूमिका राजकीय दृष्ट्या अतिशय योग्य आहे, कारण तुम्हाला कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करायचा आहे. प्रभाकर शिंदेकडून एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात, त्यानंतर अरुण सावंत यांच्याकडे जायचं आहे. अरुण सावंत, आपण तांत्रिकदृष्ट्या आता नीट जोडले गेलेले आहात अशी अपेक्षा व्यक्त करतो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. दरम्यान एक छोटा प्रश्न प्रभाकर शिंदेजी यांना आहे. शिंदे साहेब, थोड्याच वेळात आपण कॅमेरावर दिसायलाही लागाल आमच्या सर्व प्रेक्षकांच्यासाठी.
कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी अशी केलेली वक्तव्य ही कालांतरानं कार्यकर्त्यांसाठीच निराशा निर्माण करणार नाहीत का? कारण आज म्हणायचं सगळ्या जागा लढायच्या आहेत, तयारीला लागा आणि तयारीला लागा म्हणून खांद्यावर हात टाकून नंतर खाली बसवून द्यायचं। निश्चितपणे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते, याचं कारण आज मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, पण ज्या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्ष महानगरपालिकेत बजावतोय ते विरोधी पक्षाची भूमिका ही तकलादू आहे की काय, किंबहुना सत्ताधाऱ्यांच्या हातात हात घालून आपण काम करतोय की काय, अशा परिस्थितीची आहे। आणि म्हणून तुम्ही जसं म्हटलात तसं कार्यकर्त्यांच्या जोश निर्माण करायचा आणि नंतर कार्यकर्त्यांची निराशा करण्याची अशा प्रकारचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता ही मुंबई महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेवरून स्पष्टपणे पुढे येते। अगदी प्रभाकरजी, आपली भूमिका पोहोचली। एक पटकन पुढचा प्रश्न आपण आता अरुण सावंतांना विचारणार आहोत। सावंत साहेब, आपलं स्वागत या चर्चेत। दोन प्रकारची स्पष्ट मतं आपल्या समोर मांडली गेली आहेत। पहिला, आत्ताच्या घडीला काँग्रेस ज्या पायरीवर आहे त्या पायरीवरून एकदम उडी मारून 114 पलीकडे पोहोचणं शक्य नाही, त्यामुळे भलेही भाई जगताप म्हणत असतील की ते स्वतंत्र लढायला तयार आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये, हे केवळ आणि केवळ आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना जोश निर्माण करण्यासाठी उत्साहवर्धनाचं केलेलं वक्तव्य आहे। अरुण सावंतजी, या संदर्भातली वस्तुस्थिती काय असू शकते? कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याकरता भाई जगताप यांनी हे वक्तव्य केलेलं नाही। भाई जगतापांनी जोश व्यक्त भरण्यासाठी, उत्साह निर्माण करण्यासाठी हे वक्तव्य नाही केलेलं, कशासाठी केलं मग? माझं बोलणं नीट ऐका, केवळ जोश भरण्याकरता हे वक्तव्य केलं नाहीये। अच्छा अच्छा, तर या वक्तव्यातून हे एक सूचक वक्तव्य आहे। भाई जगताप यांनी इतर पक्षांना दिलेला हा एक इशारा जरी समजला तरी काही हरकत नाही। काँग्रेस यावेळेस स्वबळावरती निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि काही दिवसांतच आपल्याला या गोष्टी सुद्धा वारंवार दिसून सुद्धा येतील। तेव्हा भाई जगतापांनी आपल्या प्रवेशाबरोबरच, म्हणजे त्यांची जी काही निवडणूक, त्यांची जी काही नेमणूक झालेली मुंबईचं अध्यक्ष म्हणून, त्या अध्यक्षपदाच्या नेमणुकीबरोबर त्यांनी इतर पक्षांना, प्रतिस्पर्ध्यांना एक इशारा देऊन टाकलेला आहे की आम्ही यावेळेस स्वबळावरती निवडणुका लढवू शकतो। अरुण सावंतजी, आपण एक खूप मोठं वक्तव्य करता आहात। म्हणजे भाई जगताप यांनी केलेलं वक्तव्य जर 10 डिग्रीचं असेल तर तुम्ही त्याला दुजोरा देऊन जवळपास 20 ते 30 डिग्री पर्यंतचं वक्तव्य गांभीर्यपूर्वक केलं की तुम्ही म्हणताय सोबतच्या सर्व पक्षांना इशारा देण्याचं हे काम केलेलं आहे भाई जगतापांनी। मला एक सांगा, कोणाला इशारा नक्की द्यायचा आहे तुम्हाला? नाही, ज्यांना इशारा द्यायचा आहे ते समजून गेलेले आहेत, नाव घ्यायची काही आवश्यकता नाही। आणि काँग्रेस पक्ष येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ताकदीनिशी निवडणूक लढवून बऱ्यापैकी जागा जिंकेल असा विश्वास भाई जगताप यांना पूर्वी सुद्धा होता आणि आता सुद्धा आहे। आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक नवीन जोश संचारलेला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला हा जोश वारंवार दिसून येईलच। अगदी, अरुण सावंत यांचं हे वक्तव्य आपल्याला गांभीर्यानं घ्यायला हवं। पक्षाचे प्रवक्ते आहेत भाई जगताप यांनी पक्षाचं मुंबईतलं नेतृत्व स्वीकारल्याच्या नंतर तात्काळ स्वबळाचा दिलेला नारा हा केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांमध्ये उत्साहवर्धनाचा नसून तो सर्व संबंधित सोबतच्या राजकीय पक्षांना दिलेला इशारा आहे। इतकं स्पष्ट वक्तव्य जेव्हा अरुण सावंत करतात याचा अर्थ पडद्यामागे खूप काही घडतंय। प्रभाकर शिंदे, पटकन आपली प्रतिक्रिया लागेल, त्यानंतर जयंत माईंकर बोलतील। हॅलो, अगदी शिंदे साहेब, आपण ऐकलं असेल अरुण सावंतांनी काय वक्तव्य केलं। अरुण सावंत म्हणतायत की स्वबळाचा भाई जगतापांचा नारा हा सर्व संबंधितांना दिलेला इशारा आहे। काँग्रेस कोणाला थेट इशारा देऊ इच्छिते? नाही, आपण त्याला विचारलं की कुणाला इशारा, त्यांनी नाव घेतलं नाही। नाव घेतलं नाही, बरोबर आहे, तुम्ही तुमचं आकलन सांगा। नाही, मला असं वाटतं की मी सुरुवातीलाच असं म्हटलं की महाविकास आघाडीमध्ये जे काही चाललेलं आहे त्याची ही नांदी आहे आणि त्या नांदीतूनच हा दिलेला इशारा आहे। त्याच्यामुळे स्पष्ट आहे की भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष
यांनी कोणाला इशारा दिला, जरी अरुण सावंतांनी नाव घेतलेलं नसलं तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडीत जे काही चाललंय त्या संबंधितांना इशारा देण्याचं काम हे आहे. शिंदे साहेब, पण तुम्ही 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 पण एक गोष्ट लपवून ठेवताय, चर्चेमध्ये स्पष्टपणे प्रेक्षकांपर्यंत आणत नाही की नक्कीच चाललंय काय मविआमध्ये, महाविकास आघाडीमध्ये, की जे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला ते सांगायचं नाहीये. नाही, महाविकास आघाडीमध्ये जे चाललंय ते एक लक्षात ठेवा, आपण काही दिवसापूर्वी लातूरलाही असंच घडलं की स्वतः मंत्र्यांनी येऊन सांगितलं की काँग्रेसची मानसिकता ही स्वतंत्रपणे लढण्याची आहे आणि याच्या मागची कारण ही मी आपल्याला सांगायला नको, पण याच्या मागची कारण स्पष्ट आहेत. म्हणून मी सुरुवातीलाच असं सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये अनेक वेळेला हे स्पष्ट झालेलं आहे, मग विकास निधी देण्यावरून असेल, ग्रामपंचायतींना निधी देण्यावरून असेल, ह्या प्रकारची जी काय अंतर्गत मतभेद आहेत त्याच बाबतीतला हा इशारा आहे असं मी मानतो. अगदी. आणि एक आणखीन ताजा तपशील या चर्चेमध्ये आपल्याला जोडायला हवा, जो अगदी आजचा आहे, अत्यंत ताजा आहे, तो असा की राष्ट्रवादीनं काँग्रेसचे 16 भिवंडी महानगरपालिकेतले नगरसेवक फोडून स्वतःकडे घेतलेले आहेत. अमोल मातेले आपल्या सोबत आहेत. अमोल मातेले, अरुण सावंत यांचं वक्तव्य तुम्ही नीट आणि शांतपणे ऐकलं असेल, त्याच्या जोडीला भिवंडीच्या नगरसेवक फोडीचा सुद्धा किस्सा मी इथे सांगितला. काँग्रेस चिडली आहे, काँग्रेस का चिडली आणि कोणावर चिडली आहे? अरुण, अमोल मातेले. नाही नाही, आत्ताच भाजपचे सन्माननीय गटनेत्यांनी सांगितलं की ते जेव्हा शिवसेनेमध्ये नगरसेवक होते तेव्हा त्यांचा आवाज आणि त्यांचा तो सगळ्या वर्तमानपत्रामध्ये टीव्ही चॅनल दिसायचे, ते आता भाजपमध्ये जाऊन ते तिथे गटनेते बनलेले, परंतु महानगरपालिकेमध्ये किंवा कुठेही ते दिसत नाही. याचाच अर्थ असा होतो की मातेलेजी, एक छोटीशी माहिती देतो, शिंदे साहेब काही दिवसांपासून कोरोनामुळे आजारी होते, अन्यथा ते तुम्हाला दिसले असते, पण तुमच्या या वाक्यावर शिंदे साहेबांना पटकन एक संधी द्यायला हवी. शिंदे साहेब, आपली भाजपमध्ये कुचंबणा होती, तुम्ही दिसत नाही असा आक्षेप नोंदवला जातो. कधी दिसत नाही आणि मी त्यांचा फॅन आहे, त्यांचा वक्तृत्व शैली फार छान आहे, त्यांना चांगला महानगरपालिकेचा अभ्यास आहे, परंतु त्यांच्या मागील 4-5 वर्षापासून भाजपमध्ये गेल्यामुळे ते अभ्यास विसरलेत की त्यांना बोलू देत नाही किंवा त्यांना संधी दिली जात नाही. पण शिंदे, प्रभाकर शिंदे आपल्याशी बोलतात आणि अमोल मातेले हा आता विषय नाहीये. विषय असा आहे की काँग्रेस चिडली आहे, काँग्रेस कोणावर चिडली आहे त्याचं उत्तर द्या. तुम्ही 16 काँग्रेसचे नगरसेवक फोडून स्वतःकडे घेतलेत सत्तेत त्यांच्या सोबत बसलेले असताना, आणि म्हणून अरुण सावंतांनी थोड्या वेळापूर्वी केलेलं वक्तव्य तुम्हाला कदाचित ऐकायला पूर्ण आलं असेल, नसेल आलं तर मी सांगतो. अरुण सावंत म्हणताय की होय, काँग्रेस स्वबळावरच लढणार आणि हा सर्व सोबतच्या पक्षांना इशारा आहे. याच्यावर बोला आता अमोल मातेले. नाही, जरी काँग्रेस वेगळी लढली तरी पुन्हा ते महाविकास आघाडीमध्ये येऊ शकतात, परंतु अजून 1 वर्ष आहे त्याच्यामुळे अजून काही निर्णय झालेला नाहीये. जर ते म्हणत असेल तशी त्यांची इच्छा असू शकते, परंतु वरिष्ठ पात्र मी आपल्याला अगोदर सांगितलं, कारण हे महाविकास आघाडीचा निर्णय घेत असताना काँग्रेस म्हणून सोनिया गांधी घेत असतात, त्याचप्रमाणे पवार साहेब घेत असतात, राज्याचे मुख्यमंत्री घेत असतात, तेव्हा हे 3 नेते ठरवतील. वरिष्ठ पातळीवर निर्णय जो होईल तो खाली कार्यकर्ते अंमलबजावणी करून काम करत असतात. अगदी. आणि त्याच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट पत्र लिहून कळवलंय की राज्याचं सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालत नाहीये, त्यामुळे काँग्रेसची नाराजी लपलेली नाहीये. अमोलजी, असं जरी पत्र लिहिलं तरी त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की हे मिनिमम प्रोग्राम जो तयार केलेला आहे त्या आधारे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, परंतु आपल्याला माहित आहे की कोरोना सारखं संकट उद्भवल्यानंतर राज्याची स्थिती अत्यंत वाईट होती आणि बऱ्याच कामांना अडथळा निर्माण होत होता, परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे, त्याच्यामुळे मिनिमम प्रोग्रामाची पूर्णपणे अंमलबजावणी महाविकास आघाडी 100% केल्याशिवाय राहणार. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला, पण तुमच्या वक्तव्यातून काँग्रेसला गृहित धरण्याची भूमिका लक्षात येते, समोर येते. अरुण, नाही नाही नाही, असं होणार नाही. नाही, तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात ना, ते जरी वेगळे लढले तरी ते नंतर आमच्याच सोबत येतील, म्हणजे मवियामध्येच येतील असं आपलं वक्तव्य आहे. नाही, जरी हा हे बरोबर आहे, पण कार्यकर्त्यांची आणि तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची इच्छा जरी असेल, पण शेवटी जेव्हा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो तो कार्यकर्ता म्हणून अंमलबजावणी करण्याचं काम सर्व कार्यकर्ते अत्यंत कठोरपणे. बरोबर आहे, आपण 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल अरुण सावंत यांना बोलतं करायचं आहे. अरुणजी, तुम्हाला असं वाटतंय काँग्रेसला मवियात गृहित धरलं जात आहे, कारण जरी तुम्ही वेगळे लढलात तरी परत फिरून आमच्याच बरोबर याल, अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचं मत असणं
म्हणजे काँग्रेसला गृहित धरणं नाही का? हे पहा, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, समुद्र आहे, आणि छोट्या छोट्या पक्षांनी काँग्रेसला गृहित धरणं म्हणजे हास्यास्पद आहे ते. की कोण आज काँग्रेस बद्दल बोलतोय, जो एक राष्ट्रव्यापी पक्ष आहे, प्रत्येक 100 कोटी 150 कोटी जनतेच्या हृदयामध्ये असलेला पक्ष, पक्षाला जर छोटे पक्ष येऊन जर असं म्हणायला लागले तर ते अतिशय चुकीचं आहे. अमोल मातोले जे काही बोलले त्याला मी जास्त किंमत देत नाही. दुसरी गोष्ट हे पहा, आता ही कॉर्पोरेशनचं इलेक्शनचा आपण विचार करतो आणि भाई जगताप त्याबद्दल बोलले. आता प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते, जमिनी स्तरावरती जे कार्यकर्ते काम करतात त्यांची प्रत्येकाची इच्छा असते की कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे ते आमच्या जमिनी स्तरावरच्या कार्यकर्त्यांसाठी असतं. आणि अशा वेळेस जर भाई जगतापांनी असं वक्तव्य केलं असेल तर चुकीचं काही नाही, कारण कॉर्पोरेशन जे असतं, बीएमसी जे असते, ते त्यामध्ये 227 सध्या जे काही वॉर्ड आहेत त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असतो. आणि त्यावेळेस आम्ही इतर पक्षांबद्दल जर हातमिळवणी करून लढा लागलो तर कोणालाही संधी मिळणार नाही. अगदी बरोबर आहे. हाच एक महत्वाचा राजकीय कानमंत्र मगाशी आपण चर्चेत आणला होता आणि तुमचं म्हणणं पण अत्यंत स्पष्ट झालं. पक्ष टिकण्यासाठी, पक्ष वाढण्याच्यासाठी काँग्रेसला स्वबळाचा नारा गरजेचा वाटतो. आता मला एका गोष्टीचं उत्तर द्या अरुण साबणजी, तुम्ही जरी वेगळे लढायच्यासाठी इतके उत्सुक असाल, अमोल मातेले वारंवार तुम्हाला काय आठवण करून देत आहेत की स्थानिक नेतृत्वाचं तसं म्हणणं असू शकतं पण जेव्हा राष्ट्रीय पातळीवरून आदेश येईल त्यावेळेला तुम्हाला तो ऐकावा लागेल. तुम्ही राष्ट्रीय पातळीवर जाऊन सांगणार आहात का की मुंबईत काँग्रेस जर जिवंत ठेवायची असेल तर महानगरपालिका वेगळी लढा, हे सांगणार आहात का? हे पहा, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी इथे महाराष्ट्रामध्ये अध्यक्षांची नेमणूक केली आहे, तशीच मुंबईमध्ये सुद्धा अध्यक्षांची नेमणूक केली. कुणी बावली आणून इथे बसवलेली नाही की प्रत्येक गोष्टीसाठी, कॉर्पोरेशन लेवलच्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही दिल्लीला जाऊन जर विचारत बसलात तर मग इथे अध्यक्ष बनवण्याला अर्थच काय उरला ना. भाई जगताप हे एक सक्षम नेतृत्व आहे आणि इतर नेत्यांशी, महाराष्ट्रातील नेत्यांशी बोलणी करून, एकमेकांचे विचार घेऊन ते आपोआप जे काही करायचं आहे कॉर्पोरेशनच्या बाबतीत तो निर्णय घेतील. आम्हाला त्याकरता छोट्या छोट्या गोष्टींकरता दिल्लीला जाऊन विचारण्याची गरज नाहीये. तसे अधिकार श्रेष्ठींनी मुंबई अध्यक्षांना सुद्धा दिलेले आहे. ठीक आहे, प्रभाकर शिंदेजी आपल्या सोबत आहेत. शिंदे साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, काँग्रेसमध्ये नक्की काय चाललंय महानगरपालिकेतल्या आणि खास करून मुंबईमधल्या काँग्रेसमध्ये की या मुंबईच्या काँग्रेसला स्वतःची जागा टिकवण्याच्या साठी इतका संघर्ष करावा लागतोय? प्रभाकर शिंदेजी. नाही, असं आहे, मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. म्हणजे संख्यात्मक ती कमी असली तरी पण ती आता विरोधी पक्षात आहे. 29 ची संख्या असून सुद्धा काँग्रेस विरोधी पक्षात आहे. आणि त्यांनी तुम्हाला विरोधी पक्ष पद दिलेलं नाही अजून, 82 ची संख्या असून सुद्धा. होय होय, पण आज काँग्रेस पक्ष हा केवळ विरोधी पक्ष असण्याचा केवळ बहाना करतोय. खरं तर मुंबई महानगरपालिकेत परिस्थिती अशी आहे की काँग्रेस हा सत्ताधाऱ्यांच्या हातात हात मिळून गा. अनेक प्रसंग, मी तुम्हाला केवळ एकच प्रसंग सांगेन. मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समित्याच्या निवडणुका झाल्या, काँग्रेस पक्षाने अर्ज भरले आणि आयत्या वेळेला अर्ज मागे घेतले. केवळ वैधानिक समित्यांच्या नाही तर प्रभाग समितींचे अर्ज सुद्धा काँग्रेस पक्षाने मागे घेतले. याचा अर्थ काँग्रेस पक्षाची काय मानसिकता आहे ही त्यावेळेला पूर्णपणे. आज मुंबई महानगरपालिकेत अनेक विषय असे आहेत, मग कोविडच्या काळातला भ्रष्टाचार असो, वेगवेगळ्या पद्धतीने ई टेंडरिंग काढून कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रश्न असो किंवा कंत्राटदारांना धमकावण्याचा प्रश्न असो, या कोणत्याही प्रश्नावर काँग्रेस ठोस भूमिका घेत नाही. बर, आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आज काँग्रेसची भूमिका ही अतिशय गोंधळ घालणारी आहे. ठीक आहे, याच्यावर पटकन अरुण सावंतांची प्रतिक्रिया लागेल. अरुण सावंत, पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे अशी भारतीय जनता पार्टीची प्रतिक्रिया आहे. हा गोंधळलेला काँग्रेस पक्ष महानगरपालिकेत स्वबळावर लढून काय पदरात पाडून घेणार आहे? शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि त्यांना असं इथे बोलणं भाग आहे. आज कोणत्याही प्रकारे काँग्रेस पार्टी म्हणा किंवा त्यांचे सहयोगी पक्ष जे आहेत ते म्हणा, हे कोणत्याही प्रकारचा कोणताही भ्रष्टाचार त्यांनी केलेला नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं कोणालाही धमकावलेलं सुद्धा नाही. परंतु तरी सुद्धा
बदनामी करण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीचे काही नेते वारंवार असे आरोप करत असतात आणि हे आरोप खोटे सुद्धा ठरलेले आहेत हे जगजाहीर आहे. त्यांनी त्यांनी वैधानिक समित्यांच्या निवडणुकीच्या बाबतीत केलेला आरोप तर खोटा नाही ठरला. तुम्ही निवडणुकीत उतरलात आणि नंतर पडद्यामागे काय घडलं देवाला ठाऊक. पडद्यामागे जे काही घडलं त्याच्या बदल्यात काँग्रेसने अर्ज मागे घेतले आणि सरळ सरळ विद्यमान सत्तेत असलेल्या पक्षाला वाट मोकळी करून दिली. हे का केलं? जर तुम्ही विरोधी पक्ष आहात तर निवडणुका लढायला पाहिजे होत्यात. हे पहा, राजकारण हे बुद्धिबळाचा खेळ असतो हे आपण सर्वांना माहित आहे. कधी काही सोंगट्या पुढे कराव्या लागतात तर कधी काही सोंगट्या मागे घ्याव्या लागतात आणि त्यानुसार काँग्रेसने तसेच इतर पक्षांनी सुद्धा वेळोवेळी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. तेव्हा हे काही काँग्रेस पक्षानेच केलं किंवा शिवसेनेने केलं राष्ट्रवादीने केलं असं नाहीये. भारतीय जनता पार्टीने सुद्धा अनेकदा या गोष्टी केल्या आहेत. ठीक आहे, याच्यावर एक राजकीय विश्लेषक म्हणून जयंत माइंडकरांना पटकन बोलत करतो. जयंत माइंडकर, मुंबईच्या राजकारणामध्ये कायम आणि कायम एक अलिखित नियम पाळला गेला जो विरोधकांकडून पाळला गेला आणि त्यात मध्यवर्ती स्थानी शरद पवार होते असं म्हटलं जातं की राज्याच्या सत्तेत शिवसेनेनं दखल देऊ नये, मुंबईच्या सत्तेत राष्ट्रवादी म्हणजे पर्यायानं राष्ट्रवादी आणि काँग्रेस दखल देणार नाही. हा अलिखित नियम आजवर होता म्हणून सत्तेच्या सोंगट्या मुंबई महानगरपालिकेत विशिष्ट घरांमध्ये कायम राहिल्या का? हे तुम्ही सांगत आहात सुमारे 1992 च्या निवडणुकांच्या पासून, तेव्हापासून आतापर्यंत 1992 ते 2020 पर्यंतची परिस्थिती 2022 तशीच राहणार आहे. पण मी त्याच्याही आधी जातो आणि मुंबई काँग्रेसचे 22 वर्ष अध्यक्ष राहिलेले स्वर्गीय मुरली देवरा हे जेव्हा नगरसेवक होते आणि विरोधी पक्षात होते तेव्हा विरोधी पक्षाच्या नगरसेवकाला मेयर बनवण्याची किमया त्यांच्याहून जास्त सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेने दाखवलेली आहे. बर, आणि 1966 ला जेव्हा शिवसेना फॉर्म झाली तेव्हा त्यांना प्रख्यात पत्रकार प्रके अत्रे, आचार्य अत्रे त्यांना वसंत सेना त्यांनी असं म्हटलेलं होतं. याचा अर्थ असा की ते वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनी ज्यांना मदत केलेली आहे अशी ती शिवसेना, हे त्यांची एक प्रतिक्रिया होती. आणि 1968 पासून त्या म्हणजे शिवसेनेने लढवलेल्या पहिल्या महापालिकेपासून आपण पाहिलेलं असाल तर शिवसेनेची पहिली युती ही काँग्रेसशीच झालेली होती. 1989 ते 2019 हा मधला 30 वर्षाचा हिंदुत्वाचा काळ सोडला तर शिवसेना ही माझ्या दृष्टीने काँग्रेसच्या जवळ होती. अगदी, म्हणजे जयंत माइंडकर आत्ता जे काही चाललेलं आहे राज्याच्या राजकारणात ते पाहता आणि येत्या दिवसात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता एक मराठीतली म्हण आठवते, वळणाचं पाणी वळणावर गेलं. अगदी बरोबर आहे तुमची म्हण, मी मान्य करतो, अगदी बरोबर तुमची म्हण आहे. वळणाचं पाणी इकडे तिकडे खळखळाट करत, हिंदुत्वाचा खळखळाट करत 30 वर्ष इकडे तिकडे फिरलेलं होतं आणि आता जो विरोधी पक्ष वगैरे जो काही कॉर्पोरेशन मधला आवाज करण्यात आला, खरा तर माझ्या दृष्टीने कॉर्पोरेशन मधला विरोधी पक्ष हा भाजप आहे. जसा 14 ते 19 हा राज्यातला खरा विरोधी पक्ष शिवसेना होता पण तेव्हा शिवसेनेतले 10 मंत्री हे त्या सरकारमध्ये होते. ठीक आहे, आता हे 29 जण यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद आहे. त्याच्यामुळे असे आणि कोएलिशन पॉलिटिक्स मध्ये म्हणजे एक एक तर या अशी दरपोक्ती करणारे भाजपचे. वेळेची मर्यादा जयंत माइंडकर म्हणून आपल्याला थांबवतोय. एक छोटी विश्रांती घेऊन लक्षवेधीच्या पुढच्या भागात परत येऊ आणि त्यावेळेला याच विषयाचे इतरही काही कंगोरे चर्चेत. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस खरंच स्वबळावर लढू शकते का. आपल्या सोबत मान्यवर आहेत, त्यांचा एक पटकन परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत आहेत, भारतीय जनता पार्टीचे मुंबई महानगरपालिकेतले गटनेते आणि या विषयात प्रतिनिधित्व करतायत. आपल्या सोबत प्रभाकर शिंदे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं ऍडव्होकेट अमोल पाटील.
अमोलजी चर्चा आता आपल्यापासून सुरुवात करतोय. काँग्रेसची भूमिका आपण ऐकता आहात, मवियामध्ये काँग्रेस नंतर येईल की नाही याबाबत कोणतंही स्पष्ट मत आज व्यक्त केलं गेलेलं नाही. तुम्हाला आत्ता मवियाच्या अंतर्गतच निवडणुका जर सगळ्या ठिकाणी लढवायच्या आहेत तर केवळ मुंबई पुरतं का बोलून थांबा? औरंगाबाद मध्ये पण तुमचे नेते स्वतंत्र लढाईची भाषा करतात. तुम्हाला विविध ठिकाणी जर स्वबळावरच लढायचं आहे तर मग मविया की स्वबळ यातला गोंधळ कधी मिटणार? अमोल मातेले. नाही, बरोबर आहे आपलं, परंतु महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठ पातळी जो निर्णय होईल तो खाली स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी केली जाईल. परंतु आता निवडणुकीला अजून कालावधी आहे. आता आपण औरंगाबादच्या निवडणुकीचं बोललात, तिलाही मला वाटतं एप्रिल मे मध्ये कदाचित निवडणूक होणे शक्यता आहे. पण बऱ्याच ठिकाणी स्थानिक पातळीवरती मी कार्यकर्ता म्हणून किंवा कार्यकर्त्याची भावना ही स्वबळावाचीच असते, कारण प्रत्येक ठिकाणी वार्डावार्डामध्ये पक्ष वाढण्यासाठी कार्यकर्त्याला एक ताकद मिळते आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला अजमावण्याची एक संधी मिळत असते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची मानसिकता असते की आपण स्वबळ लढलं पाहिजे आणि आपल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे, याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. परंतु आता आपण जर पाहिलं असेल 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्य सरकारमध्ये आल्यानंतर आता राज्य सरकारमध्ये एक निर्णय केला गेला आहे की इथून पुढच्या ज्या निवडणुका होणार आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, ही महाविकास आघाडी म्हणून लढली जाईल. परंतु यदा कदाचित अशी कार्यकर्त्यांची 100% सर्व ठिकाणी भावना झाली तर त्याचाही निर्णय कदाचित वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. हा म्हणजे आता एका गोष्टीचा खुलासा आपण केला, धन्यवाद अमोलजी त्याच्यासाठी, की वेळ प्रसंगी ही भूमिका बदलली जाऊ शकते. प्रभाकर शिंदेकडे जाऊयात पटकन. प्रभाकर शिंदे, आपण वाक्य आणि भूमिका कशा पद्धतीनं बदलतात ते लक्ष देऊन ऐकत असाल. शिंदेजी, माझा प्रश्न आणि आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. मी आपल्याला असं विचारू इच्छितो की जसजशी राजकीय परिस्थिती बदलत जाईल किंवा निवडणुका जसजशा जवळ येत जातील तसतसं हे मवियाचं भूत निवडणुकीतून पळून जाईल का? नाही, माझं मत असं आहे की जी भूमिका आता व्यक्त करतायत ती वास्तवात येण्याची शक्यता ही अस्ति अस्ती दुरापास्त होत जाईल. याचं कारण ज्या पद्धतीचं मगापासून सगळ्याच वक्त्यांनी ज्या पद्धतीचं विश्लेषण मांडलेलं आहे, खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि काँग्रेसचे प्रवक्ते, त्याच्यामधून आज तरी असं मानायला हरकत नाही की आज जी भूमिका जाहीर झालेली आहे ती वास्तवात येईल की नाही याच्याबद्दल आता जर समजा आपण या भूमिकेच्या अनुषंगाने पुढची चर्चा करायची झाली तर त्यात भारतीय जनता पार्टी कुठे असेल? कारण 1+1+1 असे 3 जण तुमच्या समोर आहेत आणि तुम्ही एकटे आहात. मविया म्हणून जर ते लढले तर ते तुम्हाला भारी पडणार आहेत याची भारतीय जनता पार्टीला कल्पना आहे? भारतीय जनता पक्षाला राजकारणाची, मुंबईच्या राजकारणाची पूर्ण कल्पना आहे. किंबहुना भारतीय जनता पक्ष गेल्या वेळेला ज्या ताकदीने लढली होती आणि जवळजवळ सत्तेच्या जवळपास भारतीय जनता पक्ष पोचली होती. भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढेल आणि स्वबळावर भारतीय जनता पक्ष या वेळेला मुंबई महानगरपालिकेवर स्वतःचा ध्वज फडकावेल ही खात्री मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. प्रभाकर शिंदेजी, आपण असा दावा करता आहात की भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. आपल्याला जयंत माइंडकरांना हा प्रश्न विचारायचा आहे की माइंडकर, भारतीय जनता पार्टी स्वबळावर विरुद्ध मविया, समीकरण 1, भारतीय जनता पार्टी स्वबळावर विरुद्ध राष्ट्रवादी, विरुद्ध शिवसेना, विरुद्ध काँग्रेस, समीकरण 2, दोन समीकरणांमध्ये कोणाचं पारडं कसं वर खाली होताना तुम्हाला दिसतंय? जयंत माइंडकर. अगदी सरळ शब्द तुम्ही जे पहिल्यांदा सांगितलं, भाजप विरुद्ध मविया, याच्यामध्ये मवियाचं पारडं हे जवळपास 60% मतं असल्यामुळे जड राहील ही फॅक्ट आहे. ही सांगण्याकरता कोणाचीही गरज नाही, अगदी स्टॅटिस्टिक्स तुमच्या समोर येऊ शकतं. मला जरा एक वेगळा अँगल द्यायचा, तो प्लीज लक्षात घ्या. 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत एक लक्षात आलं की त्या आधीच्या 3 निवडणुकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष युती करून सत्तेच्या म्हणजे 131-144 ही त्यांची रेंज राहिली. पण 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकात त्यांची रेंज ही 85-83 कि 84 आणि 98 याच्या पलीकडे ते जाऊ शकले नाहीत. याचा अर्थ, आणि ही जी त्यांची परिस्थिती राज्यात राहिली,
अगदी कॉर्पोरेशन मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थात सुद्धा याहून परिस्थिती वेगळी नाही. आणि संख्याबळाचा विचार करायचा झाला जयंत माइंडकर, तर भारतीय जनता पार्टी कुठल्या आधारावर असं सांगतेय की समोर मविया असो अथवा विरोधी पक्ष वेगवेगळे असोत जिंकणार भारतीय जनता पार्टी? आज त्यांचे महान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांच्या पूर्वी असं म्हटलं होतं की आम्ही पाचच्या पाचही विधान परिषद जागा जिंकू. ते तशा दिवस स्वप्नात राहतात, त्यांना राहू दे, त्यांनी स्टॅटिस्टिक्सचा नीट अभ्यास करावा, त्यांनी याचा अभ्यास करावा की काँग्रेस राष्ट्रवादी अधिक शिवसेनेची स्वतःची ताकद एकत्र झाल्यानंतर 145 ची गरज असताना जर का 170. अमोल मातेलेंना एक निरीक्षण नोंदवायचंय, एक मिनिट जयंत माइंडकर, अमोल मातेलेंना निरीक्षण नोंदवायचंय. अमोलजी, मविया समोर असो की विभागलेला विखुरलेला विरोधक समोर असो, भाजपा जिंकणार हे दिवा स्वप्न आहे असं निरीक्षण राजकीय विश्लेषक या नात्यानं माइंडकरांनी मांडलं. हो नक्कीच, माइंडकर साहेबांशी मी सहमत आहे. याचा अर्थ असा होतो की महाविकास आघाडी जी पदवीधरची निवडणूक लढली त्या अगोदर त्यांनी सांगितलं ही निवडणूक जर हरली तर मी हिमालयामध्ये जाऊन संन्यास घेईन, परंतु चंद्रकांत दादांनी घेतला नाही. इतका कठोर आत्मविश्वास असताना देखील त्या निवडणूक हरतात. आणि याचा अर्थ असा होतो की कोणतेही काम करायचं नाही, नुसत्या घोषणाबाजी करायची. आपण जर पाहिलं असेल कल्याण डोंबिवलीची निवडणूक मागच्या 2017-16 झाली तेव्हा त्यांनी अशा मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या, पण तिथे तितका निधी दिला गेला का? नुसते आकडे लावण्याचं काम केलं गेलं, परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थितीमध्ये जनतेला किंवा महानगरपालिकेला राज्य सरकारमध्ये सत्तेमध्ये असताना जो निधी दिला गेला पाहिजे त्यांनी दिलेला नाहीये. त्यामुळे अजून प्रचारावर चर्चा सुरूच नाही केलेली, आपण आता फक्त संख्याबळ स्वबळ अशा गोष्टींमध्ये आहोत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीतला हा आत्मविश्वास एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांमधला गोंधळ आहे स्वबळाचा की मवियाचा, याची उत्तरं काय? भारतीय जनता पार्टी असा आभास तयार करते की आम्हीच निवडणूक जिंकणार असा जनतेचा संभ्रम म्हणजे भास निर्माण करून ते निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु निवडणुकीचा निकाल आल्यानंतर त्यांचा भोपळा फुटतो हे आपण बऱ्याच निकालामध्ये पाहिलेलं आहे. आणि महाविकास आघाडी उत्तर देतील मग आता. महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे, येणाऱ्या काळामध्ये देखील वरिष्ठ पातळीचा जो निर्णय होईल तो खाली त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि त्या पद्धतीनेच निवडणुका लढल्या जाईल, यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही. अगदी अमोलजी, आपण डिसेंबर महिन्यात बोलतो आहोत आणि हे सगळं आपलं वक्तव्य रेकॉर्डवर राहणार आहे, त्यामुळे भविष्यात आपण एकदा त्याचा संदर्भ घेऊच. प्रभाकर शिंदे आपल्या सोबत आहेत, शिंदेजी आवाज येतोय, आपण उत्तर देणं अपेक्षित आहे अमोल मातेलेंच्या आणि जयंत माइंडकरांच्या निरीक्षणाला. दोघांचं म्हणणं असं आहे की तुम्ही दिवास्वप्न पाहताय, मविया स्वबळावर म्हणजे एकत्र येऊन जर तुमच्या समोर लढली तर तुमचा काही मुंबई महानगरपालिकेत निभाव लागणार नाही, अशा स्वरूपाचा एक निष्कर्ष काढला गेलेला आहे. नाही, असं आहे, जयंत माइंडकर हे खूप ज्येष्ठ आहेत, मी त्यांना प्रत्युत्तर म्हणून नाही पण मी त्यांना वस्तुस्थिती सांगतो की गेल्या वेळेलाही आम्ही एकटेच लढलो होतो आणि आम्ही 82 गेलो, पण गेल्या वेळेला विरोधक पण वेगवेगळे होते. प्रभाकर, नाही विरोधक आजही कसे राहतील याच्याबद्दल मी आज भाष्य नाही करत, बर, पण एक लक्षात ठेवा की गेल्या वेळेला आम्ही 82 गेलो होतो आणि शिवसेना 84 होती. आमच्या दोघांमधला जो फरक होता तो केवळ 2 जागांचा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 31 होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस 9 होती. आज राज्यातलं बदलतं वातावरण, खास करून राज्यात ज्या पद्धतीचं सरकार आलं त्याची एक वेगळी प्रतिक्रिया ही लोक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नोंदवतील. त्याचबरोबर मोदीजींच्या नेतृत्वावर किंवा देवेंद्रजींनी जे काम केलं तशा पद्धतीचा विकास आपल्याला मुंबईत पाहिजे म्हणून मुंबईतली जनता मतदान करेल. आणखीन सगळ्यांना असंच वाटत होतं ना की हैदराबादमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष दिवास्वप्न बघते, पण 4 जागांचे 48 झाल्या. किंवा आज जे जम्मू काश्मीरचे निकाल झाले त्याच्याकडे तुम्ही जर बघितलं तर भारतीय आपण इतकं लांब नको जायला, शिंदेजी आपण इतकं लांब नको जायला, विधान परिषदेच्या निवडणुकीत काय झालं ते बघून सांगाल का? नाही, एक लक्षात परिषदेच्या निवडणुकीत जे घडलं तशा प्रकारची परिस्थिती पुन्हा पुन्हा येत नाही. बर, पण मी तुम्हाला मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती सांगतो की मुंबई महानगरपालिकेतला आजचा भ्रष्टाचार किंवा एकंदर असलेला कारभार, त्या कारभाराला कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही किंवा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही आणि म्हणून मुंबई महानगरातली जनता
ही भारतीय जनता पक्षाला यावेला प्राधान्य देईल. काँग्रेसचे प्रवक्ते या नात्याने अरुण सावंत एका मुद्द्यावर तुम्हाला बोलतं करायला लागेल मला. तो विषय असा आहे की तुम्ही स्वबळावर जर लढणार असालच, जर ठरवूनच घेतलं असेल, किमान आजची स्थिती जी आहे त्याला अनुषंगाने मी प्रश्न आपल्याला विचारतो, तुम्ही जर स्वबळावर लढणार असालच तर कोणाच्या विरोधात मत मागणार आहात, भाजपाच्या कि शिवसेनेच्या? हा प्रश्न मला इथे काही असं हे वाटत नाही, कारण विधानसभेचं जे काही इलेक्शन होतं किंवा आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून आता सध्या एकत्र राजकारण कारभार करत आहोत, परंतु कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला आपल्याला हा विचार करायची गरज नाही की कोणाच्या विरुद्ध तुम्ही मतं मागणार किंवा कोणाच्या बाजूने मागणार. कॉर्पोरेशनचं इलेक्शन जे आहे ते स्थानिक मुद्द्यांवर लढलं जाणार आहे, आणि तिथे जर का असं ठरलं की प्रत्येक पक्षाने वेगळं वेगळंच लढायचं आहे किंवा एकत्र तरी लढ दोघांपैकी एक काहीतरी नक्की होणार आहे, आणि जर आम्ही विरोधात जर लढलो सेपरेट लढलो तर आम्ही जे काही स्थानिक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना अनुसरूनच मतं मागणार ना. बरोबर आहे, हा एक तुमचा तर्क आहे. त्याच्या अनुषंगाने मला राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्या सोबत असलेल्या जयंत माइंडकरांना विचारायचं आहे. माइंडकर, प्रचारात सगळ्यात जास्त गोची कोणाची होईल जर वेगळं लढायचं ठरवलं तर? मला पहिली गोष्ट वेगळं लढतील का याची शंका वाटते, याचं कारण मी मगाशी जे स्टॅटिस्टिक सांगितलं ते एका स्टॅटिस्टिक्स एका बाजूला आहे माइंडकर, दुसऱ्या बाजूला पक्ष टिकवणं ही गरज आहे ना. वेगळे मुंबई महानगरपालिकेत वेगळे लढले तर राज्यातल्या सत्तेला काहीच धोका पोहोचत नाहीये, त्यामुळे कार्यकर्ता टिकवायचा असेल तर वेगळं लढत राहू द्या. हा एक भाग झाला, पण तुम्ही ज्या जनतेकडे मतं मागायला जाणार आहात त्या जनतेकडे वेगळं वेगळं लढून राज्याच्या सत्तेत एकत्र राहून प्रत्यक्षात वेगळं लढायच्या वेळेला कोणाची सगळ्यात जास्त अडचण होऊ शकते? कोएलिशन पॉलिटिक्स मध्ये राज्यात आपण ज्याच्या बरोबर आहोत केंद्रात नेमकं आपण त्याच्या विरुद्ध आहोत अशा प्रकारच्या घटना घडतात, आणि अशा लोकल बॉडीज मध्ये आणि तशाच प्रकारची ही घटना असेल. त्याच्यामुळे आता पुन्हा मी पुन्हा त्याच मुद्द्यावर होतो की मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं 40,000 कोटीचं बजेट, आता हे 40,000 कोटीचं बजेट हे तीन पक्ष वेगळे 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 लढून एक प्रकारे आंदण म्हणून भारतीय जनता पार्टीला देण्याचा मूर्खपणा करतील का? तर एक विश्लेषक या नात्याने मला तसं वाटत नाही, वाटत नाही. त्यानिमित्तानं मग अमोल मातेलेना पुढचा प्रश्न विचारतो पटकन. अमोल मातेले, काँग्रेससाठी तुमचा सल्ला आहे का काही की काँग्रेसनी त्यांची ही भूमिका बदलावी, किंवा जर समजा ते या भूमिकेवर ठाम राहू इच्छित असतील तर किमान वरिष्ठांचे आदेश येण्यापर्यंत गप्प बसावं? मी सल्ला बिल्ला देणार नाही. काँग्रेस हा वरिष्ठ आणि राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे, त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय काँग्रेस पक्ष घेतला जाईल आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करू. बर, आपल्याला तरी आता या घडीला सल्ला द्यायचा नाहीये, पण त्यानिमित्ताने एक पुढचा प्रश्न मग अमोल मातेला मी विचारतो की जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात तोपर्यंत काँग्रेसकडून जेव्हा जेव्हा स्वबळाचा नारा येईल त्यावेळेला इतर सर्वांनी गप्प बसायचं अशी रणनीती आखली जाते की काय? नाही नाही, असं काही नाही. बघा, आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आमची देखील 227 वार्डाच्या मध्ये सगळे वार्ड अध्यक्ष आमची देखील तयारी आहे, सगळ्या बूथ कमिट्या बनवण्याचं काम चालू आहे, प्रत्येक वार्ड पातळीवरती काय काय कामं आहेत ते कामं कशी सुटली गेली पाहिजे त्या पद्धतीने संबंधित मंत्र्यांना पण आम्ही सूचना केलेल्या आहेत, कशा समस्या सोडवता येईल, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, सांडपाण्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अशा प्रश्नावरती आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असतो. परंतु एकदा कधी जर निर्णय झाला तर तो शेवटी आम्हाला पळावा लागतो आणि त्या आम्हाला काम करावं लागतं. प्रभाकर शिंदेजी, आपण अमोल मातेलेंचं वक्तव्य ऐकलं, एक आणखीन खुलासा त्यातून झाला की राष्ट्रवादी पण स्वबळाची तयारी करतीये. शिंदेजी, त्यांच्या वक्तव्यातूनच जे काय समोर यायचं ते येत आहे. मला स्वतःला असं वाटतं की मगाशी जसं म्हटलं तसं भूमिका आणि वास्तव याच्यामध्ये कालांतराने फरक होत जाईल असं मला स्वतःला वाटतं. अगदी. अरुण सावंत, जर समजा राष्ट्रवादी 227 वॉर्डात तयारी करत असेल तर काँग्रेस एक पाऊल मागे राहून काही जागा त्यांच्यासाठी सोडण्याची तयारी करेल का? तुमची 227 ची तयारी झालेली आहे आधीच? हर्षनगर बोलो ना इकडे, या गोष्टी फार पुढच्या आहेत. बर, आता फक्त मुख्यच्या अध्यक्षांनी त्यांची जी काही दिशा आहे पुढील ती त्यांची दिशा त्यांनी जनतेसमोर आणि आपल्या सर्वांसमोर मांडलेली आहे. भविष्यामध्ये जसं जसं पुढची ज्या ज्या काही गोष्टी राजकारणात कोणती गोष्ट फिक्स नसते
राजकारण हे वेळोवेळी बदलत असतं हे आपल्याला सुद्धा ठाऊक आहे, परंतु मुंबई अध्यक्षांनी त्यांचं सध्याचं जे काही मत आहे ते व्यक्त केलेलं आणि त्यानुसार आम्ही काम करीत आहोत. अगदी एक महत्वाचं निरीक्षण आपण मांडलं, राजकारण वेळोवेळीला बदलत असतं. सिद्धसाहेब, अत्यंत शेवटच्या टप्प्यात आपण चर्चा आणतो आहोत, राजकारण सातत्यानं बदलत असेल पण जनतेला तरी किमान गृहीत धरू नका अशी अपेक्षा आम्हाला सगळ्यांकडूनच आहे, कारण मुंबईचे अनेक प्रश्न गेले कित्येक वर्ष केवळ आणि केवळ भावनिक प्रचाराच्या आड दाबले गेलेले आहेत. प्रभाकरजी. हॅलो. अगदी प्रभाकरजी, माझा प्रश्न ऐकायला आलाय आपल्याला? नाही नाही, मी आपल्याला प्रश्न असा विचारला की आपल्या सोबत असलेले अरुण सावंत थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की राजकारण सातत्यानं बदलत असतं, कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे प्रभाकर शिंदे यांच्याशी संवाद होत नाहीये. एक पटकन निरीक्षण शेवटच्या टप्प्यातलं आपल्या सोबत असलेले राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर यांचं. जयंत माइंडकर, मुंबईकर म्हणून बोला, राजकीय विश्लेषक म्हणून आपली भूमिका थोड्या वेळाने मांडली तरी चालेल, पण मुद्दा तुमच्यासाठी हा आहे की मुंबईकरांना मुंबईचे अनेक प्रश्न सुटलेले पाहायचे आहेत, प्रत्येक वेळेला भावनिक राजकारणाच्या आडून त्या प्रश्नांकडे होणारं दुर्लक्ष किमान यंदा होऊ नये अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याच मनात असेल. सन्स ऑफ सॉइल थिअरी काय किंवा धर्माच्या नावावर मतं मागणं काय, दोन्ही पण भावनिकच आहेत. त्याच्यामुळे इथे इथे दोन्ही इथे जर का प्रभाकर शिंदे एक बोलत असतील तर शिवसेनेची सुद्धा काही वेगळी भूमिका नसते. काम होणं, मुंबईचा विकास होणं, मुंबईतले रस्ते, मुंबईतल्या वाहतूक व्यवस्था, पाणी, या ज्या सोयी आहेत, झोपडपट्टी वगैरे, या ज्या समस्या आहेत, या समस्या घेऊन जर का तुम्ही जात असाल की भारत माता की जय, हिंदुत्व आणि मराठी अस्मिता घेऊन जातात, त्याच्यामुळे भावनिक मुद्द्यावर गेलं जातं आणि तेच पक्ष सत्तेवर आलेले आहेत हेही आपल्याला दिसतंय. मला जरा थोडस तीन पक्षांच्या राजकारणात एकच मुद्दा मांडायचा. एक वेळेची मर्यादा आहे फक्त जयंतराव, त्याचा अगदी एका वेळीच मांडतो की एक असा प्रयत्न होत आहे थोडासा की कदाचित होऊ शकतो की जो काँग्रेसला असं म्हटलं जातं की काँग्रेस हे वर यायचा प्रयत्न किंवा स्वतःच्या स्वबळावरचा प्रयत्न, तर मुळात आपल्याला माहिती आहे राज्याच्या राजकारणात सुद्धा ठाकरे पवार कंबाईन अनेक वेळेला काँग्रेसला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला जातो. तशाच प्रकारच्या काही घटना या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा की जिथे राष्ट्रवादी फार वीक आहे हे आपण सगळे जाणतो, ही फॅक्ट आहे. हा एक चर्चेचा नवा मुद्दा आहे आणि त्याच प्रकारे चर्चेचं नवं वळण आहे. वेळेची मर्यादा असल्यानं आता इथेच थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण कायम पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. We'll be right back.